मस्तानीविषयी इतिहास अभ्यासकांना काही प्रश्न पडतात। ते असे की मस्तानी कोण, कुठली, कोणाची मुलगी, मस्तानी आणि बाजीरावाची भेट कुठे कधी झाली, त्यांचा विवाह खरंच झाला होता काय। नमस्कार श्रोते हो, ग्रंथप्रेमी या तुमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। जेव्हा देवयोद्धा ही कादंबरी, त्याचे तीन खंड आणि एक छोटी पुस्तिका माझ्या हातात आली, तेव्हा मी सहज पुस्तिका चाळत असताना मस्तानी कुलवती की कलावंती ह्या पुस्तिकेवर माझी नजर गेली आणि त्याच्यात हा एक खूप वेगळा टेक आहे लेखकाचा, जिथे ते काही महत्वाचे प्रश्न उभे करतात मस्तानी बाबत। बेसिकली मस्तानी कुलवती होती की कलावंतीण होती याच्याबद्दल मेजॉरिटी इतिहासकारांची जी मतं आहेत त्याच्यापेक्षा वेगळं मत त्यांनी मांडलेलं आहे। पान नंबर 90 वरचे काही प्रश्न मला खूप आवडले म्हणून मी हे अभिवाचन त्या प्रकरणाचं करतेय। मस्तानीविषयी इतिहास अभ्यासकांना काही प्रश्न पडतात। ते असे की मस्तानी कोण, कुठली, कोणाची मुलगी, मस्तानी आणि बाजीरावाची भेट कुठे कधी झाली, त्यांचा विवाह खरंच झाला होता काय, ती पुण्यात कधी आली, शनिवारवाड्यात ती राहिली असावी काय, पेशवा परिवारात तिचा दर्जा काय होता, तिला कैदेत का ठेवलं, बाजीराव आजारी असतानाही तिला त्याच्याकडे का पाठवलं नाही, तिचा मृत्यू कसा झाला, पावळची समाधी तिची आहे की आणखी कोणाची। मला वाटतं वर जे सविस्तर विवेचन केलेलं आहे त्यातून या प्रश्नांची उत्तरे मिळायला हरकत नाही। या अभ्यासकांना मलाही मग काही प्रश्न विचारावेसे वाटतात। पहिला प्रश्न, बखरीत मस्तानीविषयी नोंदवलेल्या ऐकीव कपोलकल्पित आख्यायिका आपण खऱ्या मांडणार आहोत की मस्तानीचा समकालीन असलेला लाल कवी, बांदा नबाबाची वंशावळ, जनरल ब्रिज, डॉक्टर भगवानदास गुप्त, पॉक्सन, पंडित कालिदास, विल्यम इरविन, पंडित श्यामलाल, एहसान आवारा, वसंत दीनानाथराव या इतिहास संशोधकांनी व्यक्त केलेली मते अभिप्रायांशी सहमत होणार आहोत। दुसरा प्रश्न, मस्तानी कलावंतीण असती तर बाजीरावाने तिच्या इतमामासाठी शनिवार वाड्याशेजारी स्वतंत्र महाल बांधला असता का, तीन गावे तिला इनाम दिली असती, पाबळला तिच्यासाठी 8 बुरुजांची गढी नि वाडा बांधला असता, काशीबाई आणि राधाबाईंच्या तुलनेत मस्तानी अशी कोण लागून गेली होती म्हणून तिचा एवढा मान मरातब राखण्यात आला, हिंदुस्तानचे राजकारण हलवणारा तो समर्थ पुरुष एका कलावंतणीच्या प्रेमात पडून तिची एवढी बडदास्त राखण्याएवढा अविवेकी लंपट होता असे या संशोधकांना म्हणायचं आहे काय। तिसरा प्रश्न, छत्रसालने मदतीचा मोबदला म्हणून जो 33.5 लाख उत्पन्नाचा मुलूक बाजीरावाला बहाल केला तो नानासाहेबाने जहागीर म्हणून इतर कोणाला न देता 6 वर्षाच्या समशेरलाच का दिला, त्या जहागिरीवर बांद्याचे नवाब म्हणून पुढे मस्तानीच्या वारसांचा अधिकार कसा काय राहिला। पाचवा प्रश्न, मस्तानी जर कुलीन नव्हती, बाजीरावाची पत्नी नव्हती, तर राधाबाई, शिमाजी अप्पा आणि नानासाहेब इतके तिच्या जीवावर का उठले, तिच्यापासून कोणता असा धोका त्यांना जाणवत होता। सहावा प्रश्न, समशेरची मुंज करून त्याला हिंदू करून घेण्याला या त्रिकुटाचा आणि त्यांच्या आश्रित असलेल्या मोजक्या ब्राह्मणांचा विरोध का होता। सातवा प्रश्न, आपल्या तपोबलाची शेखी मिरवून वर देण्याचे प्रलोभन आणि शापाचा धाक घालून वर्षासने उकळणारे, राजकीय हस्तक्षेप करून नाही त्या उचापती करणारे ब्रह्मेंद्र स्वामी, पाटणकर दीक्षितांसारखे बाजीरावाचे तथाकथित गुरु इतका गदारोळ पेशवे कुटुंबात माजला असतानाही गप्प का राहिले। आठवा, समशेर जर पेशव्यांचा आप्त नव्हता तर पाणीपतावर त्याला का नेले, त्याने जे वीरमरण पत्करले ते कोणासाठी।
नववा प्रश्न, माधवराव वारल्यावर सती जाणारी रमाबाई अली बहात्तरला तू आमचा आहेस असं का म्हणाली? दहावा प्रश्न, नाना फडणवीसांसारखा मुत्सद्दी अली बहाद्दरला धनी का संबोधित होता? बाजीरावाचा तो औरस पुत्र होता म्हणूनच ना? अकरावा प्रश्न, समशेरची स्त्री मेहरबाई आणि त्या कुटुंबातल्या नंतरच्या स्त्रियांचा उल्लेख कागदपत्रांत श्रीमंत महाराज साहेब असा आदरार्थी करण्याचे कारण काय? बारावा प्रश्न, समशेर बहादूरचा दुसरा विवाह मेहरनबाईशी झाला तेव्हा मस्तानीच्या स्मृतिप्रित्यर्थ सुवासिनींना भोजन दिल्याची नोंद आहे. इतिहास संशोधकांचे म्हणणे असे की समशेरची मातुश्री म्हणून श्राद्धाचा हा विधी केला, त्यावरून मस्तानी बाजीरावाची पत्नी होते हे कुठे सिद्ध होते? ठीक आहे, तिला त्याची रखेली समजूया, पण मग पेशवे कुटुंबातील इतर पुरुषांच्या रखेल्या लेकावळे यांच्या लग्नविधीची, श्राद्धाची, कौटुंबिक घडामोडींची चर्चा ऐतिहासिक कागदपत्रात का होताना दिसत नाही? समशेर आणि मस्तानीच्या बाबतीत ती होते, कारण ते दखलपात्र होते म्हणूनच ना? तेरावा प्रश्न, मस्तानीच्या मृत्यूनंतर पेशव्यांच्या मुख्य देवघरात मस्तानीचा टाक ठेवण्याची सूचना शिवाजी अप्पांनी केल्याची इतिहासात संशोधकांनी नोंद केलेली आहे. एका कलावंतिणीचा, नाटकशाळेचा व रखेलीचा टाक पेशव्यांच्या सोहळ्या देवघरात, कल्पनेतही न संभवणारी ही गोष्ट आहे. भारतीय संस्कृती कोश खंड 3 मध्ये टाकाविषयी माहिती दिली आहे, ती अशी: घराण्याची कुलदैवता, घराण्याचे मूळ पुरुष घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी अथवा धन्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे इमानी सेवक, सती गेलेल्या घराण्यातल्या स्त्रिया यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रतिमांचे टाक तांबे, चांदी, सोने इत्यादी धातूच्या पत्र्यावर दाबून बनवतात. पूजेसाठी ते देवारात ठेवण्याची परंपरा महाराष्ट्रातील मराठे, देशस्थ आणि कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आहे. अशा टाकांना कुलदैवतेची प्रतिष्ठा लाभते आणि त्यांच्यासाठी कुलधर्म, कुलाचारही सुरू होतो. मस्तानीच्या नावे मुख्य देवघरात टाक ठेवण्याची ही सूचना तिचा द्वेष करणाऱ्या चिमाजी अप्पाची आहे हे विशेष. ही उपरती त्याला का झाली? मस्तानी बाजीरावाची विधिवत पत्नी होती, पेशवे कुलाची सून होती, सतीचे पावित्र्य तिच्यात होते म्हणूनच ना? 14. शेवटचा प्रश्न, पेशव्यांचा निर्वंश झाला असला तरी बाजीरावाचे रक्त असलेला मस्तानीचा वंश आजही भोपाळ, इंदूर, सिहोर येथे नांदतो आहे, ही त्या साध्वीचीच पुण्याई नाही काय? धन्यवाद श्रोते हो, तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत मन लावून ऐकला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि अजून काही तुमच्या रिक्वेस्ट असतील अभिवाचनाच्या किंवा पुस्तक रिव्ह्यू करण्यासाठी तर मला जरूर कळवा. मी माझा ईमेल आयडी खाली देत आहे, तुम्ही त्याच्यावरून माझ्याशी संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.